मनमानी कारभाराला कंटाळून जे डी एस पक्षातून राजीनामा, भाग्यश्री कदम यांची माध्यमांना माहिती. जे डी एस निप्पाणी शहर महिला अध्यक्षपदाचा स्वखुशीने राजीनामा. 2008 पासून निधर्मी जनता दल या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलेले असून वार्ड नंबर 8 मधून जे डी एस पक्षामधून निवडणूक लढवलेली होती, पण यामध्ये अपयश आले. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून सातत्याने निधर्मी जनता दलाचे कार्य निप्पाणी परिसरात केलेले. हे पाहून कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जी डी एस निप्पाणी शहर महिला अध्यक्ष म्हणून पद दिले. यासाठी मी पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे निप्पाणी ते कार्य करत राहिले, पण सध्याच्या होणाऱ्या 2023 मधील विधानसभा निवडणुकीसाठी जी डी एसमधून रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे. पण ही उमेदवारी निश्चित करताना जे डी एस निप्पाणी ब्लॉक अध्यक्ष श्री प्रसन्न कुमार गुजर व निजातच्या राज्य सचिव सुनीता होनकांबळे यांनी मला विश्वासात न घेता मनमानी कारभार केलेला आहे. निधर्मी जनता दलातील निप्पाणीतील माझ्याकडे महत्त्वाचे पद असताना देखील मला विश्वासात न घेता राजू पवार यांची उमेदवारी निप्पाणी विधानसभा क्षेत्रामधून जाहीर करण्यात आली. इतके दिवस पक्षासोबत एकनिष्ठ राहून सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून आदरणीय कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निप्पाणीत कार्य करत राहिले. प्रसन्न कुमार गुजर व सुनीता होनकांबळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी आपल्या निप्पाणी जे डी एस महिला अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना भाग्यश्री कदम यांनी दिली. ह्या पदाचा राजीनामा देत आहे आणि मला माननीय मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबद्दल काही त्यांच्या तत्वाबद्दल मला राग वगैरे काही नाही आहे, कारण त्यांनी आपल्या गरीब जनतेसाठी शेतकरी लोकांसाठी खूप खूप असं मुख्यमंत्री असताना खूप योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि इथून पुढेसुद्धा शेतकरींच्या मुलांसाठी सुद्धा आता असं त्यांनी स्कीम काढलेली आहे की जे शेतकरीच्या मुलाशी लग्न करेल मुलगी तिला 2 लाख देणार म्हणून, म्हणजे पुढं सत्ता आल्यानंतर. आणि त्या पक्षाला भरपूर यश मिळू दे आणि परत कुमारस्वामीजीच मुख्यमंत्री होऊ देत अशी माझी इच्छा आहे. खरं इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचे मला मतं काय पटत नाही आणि त्यांच्याने माझा मतभेद होत चाललेला आहे, त्यामुळे मी ह्या पदाचा राजीनामा देतो. म्हणजे स्थानिक जे नेते आहे ते मनमानी कारभार करण्याचा तुमचा आरोप आहे? हां, नेते नाही, आता जे सध्या पदाधिकारी आहेत सुनीता होनकांबळे मॅडम, सॉरी सुनीता लाटकर आणि प्रसन्नांना गुजर, ह्या दोघांनी जो कारभार केलेला आहे विश्वासात न घेता त्यासाठी तुम्ही राजीनामा देता? हां, देत आहे या पदाचा. यावेळी मीनाक्षी कदम, पूनम कदम, उज्ज्वला कदम, शशिकला पवार, सुगंधा राजपूत, ज्ञानेश्वरी कडके, कविता पोळ यांच्यासह महिला जे डी एस कार्यकर्त्या उपस्थित होत्या.